आंबेत पूल हा गेले 2-2.5 वर्ष वाहतुकीसाठी बंद होता. आज ह्या पुलाचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे. उद्यापासून म्हणजे 20 ऑक्टोबरपासून पुलावरती आपण वाहतूक सुरू करतोय. वाहतूक सुरू करायच्या अगोदर एक अंतिम पाहणी अधिकाऱ्यांच्या समोर आज मी जाणून बुजून ठेवली होती. काही प्रश्न आम्हाला देखील होते, नागरिकांना देखील होते. त्यामध्ये प्रमुख प्रश्न म्हणजे आता लोड टेस्टिंग केल्याच्या नंतर ती यशस्वी झालेली आहे आणि जे काम झाले ते यशस्वी झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही. जुने जे कॉलम आहेत ते देखील त्याला देखील सुरक्षित करण्याचं जे काम हाती घेतलं होतं ते देखील व्यवस्थितरित्या झालेलं आहे. त्याचं देखील लोड टेस्टिंग ही यशस्वी झालेली आहे. म्हणजे पूल हा वाहतुकीसाठी 100% आता योग्य आहे असं अधिकाऱ्यांचं मत आलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण पूल आता पुलावरती आपण वाहतूक सुरू करतोय. प्रश्न फक्त एवढाच आहे की लगेचच किती टनापर्यंत वाहतूक सुरू करायची, या बाबतीमध्ये एक तांत्रिक चर्चा आज रात्रीपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित विभागाचे अधिकारी करतील. मी देखील त्यांच्याशी चर्चा करून घेईन. परंतु किमान 15 टनपर्यंत तरी वाहतूक सुरू होईल याची आपण दक्षता घ्या असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. थोडे 1-2 महिने अर्थातच आपल्याला तपासणी करत राहावी लागणार आहे आणि सातत्याने जे जुने कॉलम आहेत, कारण पूल शेवटी हा 45 वर्ष जुना आहे आणि जुन्या कॉलमवरती जरी आपण काम केलं असं तरीसुद्धा वारंवार त्यांची तपासणी होणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने देखील अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या होत्या त्या मी दिलेल्या आहेत आणि संबंधित विभागाकडनं त्याची दक्षता घेतली जाईल. एकंदरीत मला वाटतं 2.5 वर्षापासून जर रखडलेला हा विषय आज मार्गी लागला आहे आणि उद्या 20 ऑक्टोबरपासून आंबेत पूल हा आपल्या सर्व नागरिकांसाठी हा खुला होईल. जुन्या तंत्रज्ञानाने बनवला गेलेला हा पूल आहे. जवळपास 45 वर्षापूर्वी बांधला गेला आहे. म्हणजे त्याचे तंत्रज्ञान हे जवळपास 50-55 वर्षापूर्वीचं हे तंत्रज्ञान आहे. आता नवीन टेक्नॉलॉजीज आहेत आणि हे जे अंतर जे आहे, म्हणजे महाप्रळ ते आंबेत जे हे जे अंतर आहे हे मोठं आहे. खाडीचं अंतर हे मोठं आहे आणि खाडीमध्ये आता आपण बघितलं असेल तर केळशीचा पूल असेल किंवा आता बाणकोटचा बाग म्हणण्याचा पूल असेल किंवा आता दाभोळचा पूल आपण जे करणार आहोत, हे सगळे खाडीवरच्या पुलांवरती आपण जे नवीन पूल आपण जे बांधतोय हे सगळे नवीन तंत्रज्ञानाने आपण हे सगळे पूल बांधतोय. तर आपल्या आंबेत पुलाचं काम देखील हे नवीन तंत्रज्ञानाने झालं तर पुढच्या 100 वर्ष आपल्याला त्याची चिंता नाही राहणार नाही. त्या अनुषंगाने नवीन पूल इथे आपण प्रपोज मागे आपण जो केला होता त्यासाठी देखील मी पाठपुरावा स्वतः करणार आहे. कारण शेवटी ह्याचं आयुष्य 10-15-20 वर्ष असेल, पण अर्थातच भविष्याचा विचार करता 6 लेन देखील झाल्या पाहिजेत. कारण हा पूल आता आहे तो 2 लेनचा आहे. मोठा पूल देखील झाला पाहिजे. मोठी वाहतूक जर का व्हायची असेल किंवा हायवे मोठा व्हायचा असेल तर कमीत कमी 6 लेनची वाहतूक झाली पाहिजे. त्या अनुषंगाने नवीन पूल हा गरजेचा आहे, म्हणजे भविष्याच्या दृष्टीने. आणि म्हणून नवीन पूल आपण इथे प्रपोज करण्याची आपण इथे पाठपुरावा करतो.